सर्वसाधारणपणे जुगार केवळ पुरुषच खेळतात असा समज आहे, परंतु चक्क महिला जुगार खेळताना उल्हासनगर मध्यवर्ती पोलिसांनी कारवाई केली आहे. एका घरात टाकलेल्या छाप्यात महिला जुगार खेळत असल्याचं समोर आलंय. या कारवाईत 7 महिलांना जुगार खेळताना रंगेहात पकडण्यात आला आहे. मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत 20 सेक्शन परिसरात एका घरात हा 3 पत्ती जुगार खेळवला जात होता. याची गुप्त माहिती मध्यवर्ती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकला आणि या छाप्यात 7 महिलांना जुगार खेळताना पोलिसांनी रंगेहात पकडलंय. तसेच जुगारात लावलेले पैसेही पोलिसांनी जप्त केले आहेत. या प्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक महेश बंडगर करीत आहेत. किरण तेलगोटे, स्टार महाराष्ट्र न्यूज, उल्हासनगर.